मीनाथ जी भेड़ेकर, माननीय श्री मीनाथ जी भेड़ेकर की यांनी आपलं मनोगत व्यक्त कराव। श्री आदिशक्ती तुळजा भवानी, कोल्हापूरच्या पार्श्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या वासी बेंद्र्यांच्या चार ग्रंथांचं औपचारिकरित्या विमोचन झालं असं जाहीर करतो। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः वासी बेंद्र्यांना भेटलेलो आहे। जे काही थोडेफार इतिहास संशोधक मी पाहिले त्यात वासी बेंद्रे होते। माझ्या आजोबांच्याकडं म्हणजे सरदार रास्त्यांच्याकडं दत्तवामन पोद्दार येत असत, त्यामुळे एखादा इतिहास संशोधक कसा असतो याविषयी माझ्या मनात त्यावेळेला काही कल्पना झालेल्या होत्या की त्यांनी काळा कोटच घातला पाहिजे, त्यांनी धोतरच नेसलं पाहिजे, एक उपरण खांद्यावर असलंच पाहिजे, पुणेरी नसली तरी दुसरी कुठली तरी पगडी डोक्यावर घातलेली पाहिजे, पायात कराकरा वाढणारे वाहना पाहिजेतच, आणि जेवढं विक्षिप्त वागता येईल तेवढं विक्षिप्त वागलं पाहिजे। ती काही परंपरा अजून खंडित झालेली नाही असं मला वाटतं। एकदा इतिहास संशोधक मंडळात तुम्ही येऊन पाहिलं तर कळेल लोकांना। विक्षिप्तपणाचा नमुना म्हणून एक राजवाड्यांचं एकच उदाहरण देतो। राजवाड्यांचं लग्न झालं, पिता राजवाड्यांचं, आणि राजवाड्यांना एक छोटा मुलगाही होता। पुढे राजवाड्यांची बायको वारली, राजवाड्यांचा मुलगा गेला, त्यांनी असं लिहून ठेवलं राजवाड्यांनी की मग घरातली भांडी कुंडी वगैरे मी एका मारवाड्याला घेऊन टाकली सगळी, आणि पुढचं वाक्य असं आहे मग त्याचंही निसंतान झाल्याचे कळलं म्हणून ते या भांड्यांमुळे होत होता असं त्यांनी एक समज करून घेतलेला। त्यामुळे मी ज्या वेळेला आपट्या रोडला राहायला आलो आणि आफ्टर रोड ओलांडून फर्गसन कॉलेजकडे जात असताना वाटेत तिथं त्या लेले क्वार्टर्सच्या जवळ तिथं वासी बेंद्रे राहायचे। मी शाळेत होतो आणि पहिल्यांदा मी मला माहिती नव्हतं त्यावेळेला घरावर अशी काही पाटी वगैरे नव्हती, एक जुनी पाटी होती मात्र, पण एक मोठा इतिहास संशोधक इथं राहतोय असं मला काही कल्पना नव्हती त्यावेळेला। कुणीतरी मला इकडे सांगितलं की इथं एक इतिहास संशोधक राहतात असं म्हटल्यावर मी काही काळ रस्ता बदलला माझा, म्हटलं नको बाबा या रस्त्याने आपण पलीकडच्या बाजूने जाऊ, पण तरी सुद्धा मी ज्या ज्या वेळेला त्या रस्त्याने जात असे फर्गसन कॉलेज रोडवर, तेव्हा तो जो त्यांचा बंगला जो होता दगडाचा त्याला अशा एक दोन तीन पायऱ्या होत्या, एक रेलिंग होती अशी, पुढे जरा वरांडा होता आणि तिथं ती लाकडाची खुर्ची आणि ते अशी पाणी त्याला झोळ असतो ना असे, त्याच्यावर ते असे वाचत बसलेले असायचे, ते मला कायम दिसायचे। एक दिवस मी म्हंटल बघूया विक्षिप्त विक्षिप्त म्हणतात तर काय विक्षिप्तपणा यांच्यात एकदा बघूया म्हणून मी आपल्या जाऊन तिथं पायरीवर बसलो तर काहीच दिसेल नाही, काही पाहिल्यासारखं सुद्धा केलं नाही माझ्याकडे, ते आपले वाचत बसलेले होते। थोड्या वेळ त्यांच्या लक्षात आलं कोणतरी बसलंय तिथे, एक मुलगा बसलाय, मला त्याने विचारलं की काय नाव तुमचं, कुठून आलं, काय पाहिजे म्हणाले, म्हटलं काय नाही मला, मी आपलं इथे येऊन बसलो, म्हटलं इथे कोणीतरी संशोधक असतात असं मला सांगितलं म्हणून मी आपलं येऊन बसलोय, म्हटलं इथं कुठे राहत आहे, म्हटलं समोर राहत आहे रस्ता संपतो तिथं राहतो म्हटलं मी। मग त्याने काही थोडे प्रश्न विचारले, मी काही उत्तर दिली, तुम्हाला लक्षात आलं ते इतिहास संशोधक वगैरे जे लोकांनी सांगितलं ते हेच आहेत तिथं, पण मला काही विक्षिप्तपणा काही आढळला नाही बाबा त्यांच्यात कसलाच काही, तिथे असे काही वेडेवाकडे प्रश्नही त्यांनी विचारले नाही। त्यामुळे सुरुवातीला माझ्या मनात एक विक्षिप्तपणाची जी कल्पना होती संशोधकांच्या
त्याला एक मोठा तळा द्यायचं एक पहिलं काम हे वासी बेंद्र्यांनी केलं त्यावेळेस. मग भारत इतिहास संशोधक मंडळात जायला लागल्यापासून वासी बेंद्र्यांची पुस्तकं हाताला लागली. किती पुस्तकं लावीत बेंद्र्यांनी आणि ती इतिहासावर आहेत आणि संशोधकी पद्धतीने लिहिलेली आहेत. म्हणजे आपल्याकडं जर का पुस्तकं लिहायचा संख्येचा विक्रम असेल तर मला असं वाटतं बाबूराव अर्णाळकरांचा असेल तू त्यावेळेस. त्यावेळेला त्याला चार आणि मला म्हणायची अशी तिथे काय असेल धनंजय छोटू बिटू आपल्याला काय त्यावेळेला काही वाटेल ते वाचायचे लोक त्याच्या. पण इतिहासावर लिहिणं किती कठीण असतं कारण तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. प्रारंभातील लिहिणं सोपं असतं त्याचं कारण लेखकाचा कल्पना विलास असतो त्याच्यात. तुम्ही तुम्हाला वाटलं म्हणून मी लिहिलं त्याला काही पुरावा खाली द्यावा लागत नाही मी कुठून घेतले किंवा काही असं पुरावा वगैरे काही लागत. असं असून सुद्धा लेखक कादंबरीकार इतक्या चुका करतात म्हणजे ते वाचत असतानाच लक्षात येतं काय ते. पण तसं नाहीये इथे इथे 50 वर तरी पुस्तकं बेंद्र्यांची जी आहेत ती इतिहासाच्यावर लिहिलेली आहे. मला त्यांचं सगळ्यात आवडलेलं पुस्तक जे आहे म्हणजे साधन चिकित्सा हे त्यांचं पुस्तक आहे. कारण काही जी पुस्तकं असतात ही पुस्तकं सामान्य माणसांच्यासाठी असतात जनतेसाठी असतात. काही मात्र संशोधकांच्यासाठी म्हणूनच लिहिलेली असतात. ती सामान्य माणसांना अत्यंत क्लिष्ट वाटतात. बेंद्र्यांचं लिखाण क्लिष्टच आहे जनतेच्या दृष्टिकोनातून. पण तुम्ही जर का एखाद्या संशोधकाच्या दृष्टिकोनातून वाच पाहिलं तर ते किती उपयुक्त आहे हे तुम्हाला ते पुस्तक पाहिल्यावर कळेल. की ते साधन चिकित्सा या ग्रंथात एक मराठी आपली पत्रलेखन पद्धतीवर राजवाड्यांचा जुना लेख होता तो लेख थोडा अमेंड करून त्यांनी लिहिलेला आहे. काय लेख आहे तो तर मराठी पत्रलेखन शास्त्र हे किती डिफाईन होतं हे त्या लेखात लिहिलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचं कौतुक अशासाठी आहे की राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपली भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंतांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होत चालली आहे तुम्ही त्या यावनी शब्दांना गिरवाण मधले पर्यायी प्रतिशब्द काढा. म्हणून धुंडराज लक्ष्मण व्यास नावाच्या एका माणसाला बरोबर घेऊन रघुनाथपंत हनुमंतांनी एक राजकोष तयार केला एक डिक्शनरी तयार केली. राजकोष किंवा राज्य व्यवहार कोष म्हणतात. 1400 शब्दांची डिक्शनरी तयार व्हायला शिवाजी महाराजांनी काय त्याच वेळेला त्यांनी बाळाजी आवजीला बोलवलं. बाळाजी आवजी हा त्यांचा खाजगी सचिव आहे सेक्रेटरी आहे खाजगी पत्रव्यवहार बघणारा शिवाजी महाराजांचा हा तो सचिव आहे. आणि त्याला विचारलं की बाबा पत्र एकूण लिहायचे पत्रांचे प्रकार तरी किती आहेत बाबा म्हणजे खुर्द खत आहेत कवलनामे आहेत महजरनामे आहेत बरेच आहेत. ते म्हणाला 70-80 असतील. मग सगळ्याचे मायने लिहा म्हणाले. मायने म्हणजे पत्र कसं लिहायचं कुठनं सुरुवात करायची काय त्या पत्रात आलं पाहिजे. एखादा महजरनामा असतो तो महजरनामा लिहायचा कसा तिथं हजर कशी असतील त्यांची हजर मजलिस कशी लिहायची मजलिसीच्या खाली तक्रिरी कशा लिहायच्या आणि मग निवाडा कसा द्यायचा वगैरे वगैरे जे काही असतं ते सगळी पद्धत लिहून काढा म्हणाले. बघा मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या भाषेत दुसऱ्या कुठल्या लिपीत इतक्या व्यवस्थितरित्या मायने रचायचं काम हे कुणी केलं असेल. म्हणून अजून एक उदाहरण सांगतो मी की बेंद्र्यांनी त्यांच्या पुस्तकात चार्टच दिलेला आहे की तुम्ही जर का एखाद्या कागदाचे इमॅजिनरी 8 उभे कॉलम्स केले तर सबंध रेग 7 कॉलमची रेग 6 कॉलमची रेग 5 कॉलमची रेग इकडचे 4 कॉलमची एक रेग इकडचे 4 कॉलमची रेग मर्जर रेग म्हणजे दफे रेग दफा दे रेग सबंध रेग जिल्हा रेग मर्जर रेग रेघेवरनं तो कागद काय तो कळतो आपल्याला. मला सांगा दुसरीकडे कुठलं तरी एवढं शास्त्र प्रगत झालेलं होतं का पत्र लेखनाचं. आता तर कोणी पत्र लिहितच नाही. आता सगळे नेटवरच बसलेले असतात तिथं त्यामुळे पत्र बित्र लेखन बिखन संपलं आता सगळ्या. परंतु याच्यावर
त्या साधन्य चिकित्सेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट लेख लिहिला, तो बारकाईनं वाचावा लेख. त्याच्यात त्यांनी ती पत्र अकार विले दिलेले आहेत. राजवाडे राजवाडे असे होते गंमत म्हणजे, राजवाड्यांनी पत्रांचे प्रकार दिलेले आहेत. आकार विले असतील आणि काय असतील ते तुमचं तुम्ही बघून द्या सगळं काय ते. पण यांनी इथं आकार विले मुद्दा म्हणून दिले सर, होळीनं पत्र की कशाला काय म्हणायचं, कुठल्या पत्राला काय म्हणायचं. राज्य व्यवहार कोशात एक लेख वर्ग म्हणून आहे, तुम्ही तो वाचा सगळ्यात, की त्या लेख वर्गात सुद्धा दिलेलं आहे सगळे असे बारीक सारीक गोष्टी आहेत. एखादा कारभार तुम्हाला करायचा असेल, राज्य निर्माण करायचं असेल, स्वराज्य निर्माण करायचं असेल आणि ते उत्तम प्रकारे चालवायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात. आज शिवचरित्र असं म्हटलं ना, अलीकडे तर म्हणजे शिवचरित्र लोक लिहायला धडावतच नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर काही लिहिलं केलेलं दंगा सुरू होतो लोकांनी. काही लोकांनी शिवचरित्राला सुरुवात केली म्हणजे बरीच वर्ष मी लिहितोय लिहितोय वगैरे म्हणाले, पण त्यांनी काही लिहिलेलं काही कुठं आढळलं नाही. त्यामुळे शिवचरित्र जे लिखाण करतात, लेखक असतात, संशोधक असतात, त्यांनी मिळालेला शापच आहे की काय असं मला वाटायला लागलं. मला बेंद्र्यांचं या बाबतीत कौतुक असं आहे, फार मोठं कौतुक आहे, की बेंद्र्यांनी हाताशी जे काम घेतलं ना ते त्यांनी तडीला नेलं. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की आता कदाचित पोद्दारांच्या हातनं होणार नाही हे काम, तुम्ही लिहा. 72 साली बेंद्र्यांनी हे जे शिवचरित्र आहे 2 व्हॉल्युम्स मध्ये, हे 1972 मध्ये वासी बेंद्र्यांनी 2 व्हॉल्युम्स ते प्रसिद्ध पूर्ण टाकलेले. ते शिवचरित्र अर्ध परत लोकांनी टाकले, काही लोकांनी कारणही सांगितली, फार पानं वाढायला लागली, परवडत नव्हतं वगैरे अशी. म्हटलं तुमचं लिहून 50 वर्ष झाले, आता परवडत आहे सगळं, नवीन लिहा ना मग म्हटलं. पण नाही, बेंद्र्यांचं तसं नाही आहे. त्या शिवचरित्राच्या त्या पुस्तकात त्यांनी एक चित्र छापलं. खरं म्हणजे ते साधारण मला वाटतं 40 आसपास युरोपमध्ये गेले होते, आणि युरोपमध्ये ते हेगला गेले, हॉलंडमध्ये गेले, आणि तिथे जे डच लोक होते, म्हणजे डच सगळीकडेच होते. खरं म्हणजे आपल्याकडे 17व्या शतकात जे आरमार होतं ना, त्या आरमारात सगळ्या डक्यांचा आरमार पॉवरफुल आरमार होता. आणि या डच लोकांच्याकडं म्हणजे त्यांना एक आवड अशी होती की महत्वाच्या व्यक्तींची चित्र काढून यायची आणि वर्णन करायचं, त्या व्यक्तीला पाहिल्याचं वर्णन करायचं, टिपून ठेवायचं. युरोपियन्सनी हे सगळं केलं. इथं आल्या आलेल्या शिवाजी महाराजांना पाहिले न पाहिलेल्या प्रवाशांनी सुद्धा लिहून ठेवले त्यांच्याबद्दल. पण गंमत म्हणजे शिवाजी राजे ज्या वेळेला सुरतेला गेले 64 साली पहिल्यांदा गेले, दोनदा लुटली सुरत, एकदा 64 लुटली आणि एकदा 70 लुटली त्यांनी. त्या 64 साली तिथं गेल्याच्या नंतर तिथे एक डच फॅक्टर होता, त्याचं नाव फॉर्म व्हॅलेंटिन. या फॉर्म व्हॅलेंटिन कडे एक डच आर्टिस्ट होता आणि त्या डच आर्टिस्टनं शिवाजी महाराजांना बघून त्यांचं स्केच तयार केलं. हे जगातलं एकमेव चित्र असं आहे की ते शिवाजी महाराजांना बघून तयार केलेले, चित्रावरनं चित्र तयार केलेलं आहे असं झालेलं नाही. ते समोर असताना त्यांना पाहून त्या डच आर्टिस्टनं ते स्केच काढलं. आणि एवढंच नव्हे तर फॉर्म व्हॅलेंटिननं शिवाजी महाराजांचं वर्णन केले त्यावेळेस, कि तो माणूस कसा दिसतो, त्या माणसाचं नाक कसं आहे, मिशी कशी बारीक आहे आणि तो असं स्मित असतं किंचित त्यांच्या, हे सगळं ते चित्राला बरोबर जुळतं. वर्णन जे आहे फॉर्म व्हॅलेंटिननी केलेलं हे अत्यंत पूरक आहे या चित्राशी. त्या आर्टिस्टचं मात्र नाव त्या चित्रावर काही नाही आहे, धनधीर सेवाजी असं त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्याच्यावर डॉक्युमेंट लिहिलेलं आहे. पण ते हेगला चित्र होतं हे बेंद्र्यांनी शोधून काढलं आणि बेंद्र्यांनी ते चित्र आपल्याकडे आणलं सगळ्या. हे अत्यंत मोठं कॉन्ट्रोवर्सी, त्यांनी शिवचरित्र नंतर लिहिलं नसलं तरी चालेल, पण त्यांनी जे चित्र जे आणलं याच्यात, ती चित्र मिळत नाहीत. ब्रिटिश म्युझियममध्ये जे चित्र आहे ती कॉपी आहे. एक चित्र पॅरिसमध्ये म्युझे गिने म्हणून तिथं एका म्युझियममध्ये एक चित्र आहे. चित्रांच्या सुद्धा कथा कशा असतात म्हणून एक छोटीशी जातात एक गोष्ट सांग. आपल्याकडे एक इटालियन प्रवासी आला, त्याचं नाव निकोलाओ मानुची.
आणि या मानुषीने स्टोरी आधी मगर हा ग्रंथ लिहिला त्यांनी. त्यावेळेला त्यांनी काही चित्र मुघलांच्या आर्काईव्ह मधला जो आर्टिस्ट होता, मुघलांच्या आर्काईव्ह मध्ये खूप चित्र होते आणि तिथला जो आर्काईव्ह त्यांचा जो आर्टिस्ट होता त्याचं नाव होतं मीर मोहम्मद. या मीर मोहम्मदला भरपूर पैसे देऊन त्यांनी जवळजवळ 52 चित्र त्याच्याकडनं काढून घेतले. त्याच्यात शिवाजी महाराजांचं चित्र आहे. मुघलांच्या आर्काईव्ह मध्ये होतं बरं का, त्याची कॉपी त्यांनी केलेली. पण ते सगळे एकाच पद्धतीचे चित्र आहेत, म्हणजे शाहिस्तेखानाचं येत असं, ते बहादूर खान पोकळ तशाचं येत असं, ते शिवाजी फक्त चेहऱ्यात थोडा बदल केलाय, बाकी सगळं तसंच आहे सगळे. ते चित्र आणि त्यांनी त्याचं मॅन्युस्क्रिप्ट हे व्हेनिसला पाठवलं, कारण तो व्हेनिसहून आला होता आणि व्हेनिसच्या सिनेटनी हे पब्लिश करावं असं त्याला वाटत होतं. त्याला नेपोलियनने व्हेनिस सॅक केलं आणि तिथे जे काय दिसेल ते घेऊन नेपोलियन फ्रान्समध्ये गेला आणि मग ते मॅन्युस्क्रिप्ट नको म्हणालो, मॅन्युस्क्रिप्ट फेकून दिलं. पुढे ते एका पाडऱ्यांनी प्रक्षिप्त मजकूर घालून प्रसिद्ध केलं, परंतु चित्र मात्र त्यांनी पॅरिसला ठेवलं. ते चित्र तिथं आहे. शिवाजी महाराजांचं मुघल आर्काईव्ह मधनं कॉपी केलेलं मीर मोहम्मदाचं चित्र म्युझिक गिमेला पॅरिसमध्ये ते चित्र आहे. आणि एकच हात जो आहे त्यांचा, तो त्यांचा डावा आहे त्या चित्रातला, तो तर असा लांब आलाय, तो हातच फक्त आलाय, कशावर तरी ठेवलेले असे हात आहेत. पण ते बसत नाही नीट म्हणताना लोकांनी थोडासा त्याचा भाग कट केलेला आहे, तेव्हा एकच हात दिसतोय, दुसरा मात्र त्या चित्रातलं दिसत नाही त्यात. पण ते आता कॉमन झालंय सगळीकडे, चित्र छापलंय अगदी रियासतीपासून सगळीकडे ते चित्र छापलं गेलेलं आहे. हे जे शिवचरित्र आहे, शिवचरित्र त्यांनी पूर्ण लिहिलं. एक शिवचरित्र लिहिलं तर शिवचरित्रात येणारे जे अनेक पुरावे असतात याच्यावरून अनेक पुस्तकं होतात, याचा एक पायंडा बेंद्रांनी घालून दिला. त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो, त्यांचं एक निर्झराजा जयसिंग आणि शिवाजी महाराज असं एक पुस्तक आहे बेंद्रांच, की त्या पुस्तकात राजस्थानी जी पत्र आहेत, राजस्थानी पत्र म्हणजे काय आहेत मी एकदा सांगतो काय प्रकार आहेत. की मुघलांच्याकडं दरबारात जे कामकाज चालायचं रोज, त्याची मिनिट्स व्हायची आणि ती मिनिट्स एकदा केली की बादशाला दाखवायची ती, बादशाह ते अप्रूव्ह करायचं बरं का, काही भलतं भलतं नाही लिहिलं नाही एकदा बघायचं सगळं होते. आणि मग ती अप्रूव्ह झाली की ती ऑफिशियल झाली की लोक त्याच्या कॉपीज करून पाठवून द्यायचे आपापल्या लोकांना. म्हणजे आता समजा मिर्झा राजा बहरमपूरला आहे, पण त्याला इथे चिंता असायची की आज दरबारात काय झालं, आज दरबारात कुणाची मनसुख काढली औरंगजेबाने, कुणाला नवीन दिली, मला अकल्लक काय ठेवले अजून तिथे कुणाला, असं ते प्रत्येकाला वाटत असायचं. म्हणजे औरंगजेब काय करेल, औरंगजेबालाच पत्ता नसायचा त्याचा. पण त्याच्याबद्दल लोकात विलक्षण उत्सुकता असल्या कारणानं त्यांनी त्यांचे कारकून बसवून ठेवलेले होते, ते कारकून सगळे पाठवून द्यायचे रिपोर्ट. परकालदास म्हणून तिथं होता आणि या परकालदासाचा आणि कल्याणदासाचा बराचसा पत्रव्यवहार तर राजस्थानी पत्रात आहे. ती जी पत्र आहेत मूळ डिंगलमधली, ती यदुनाथ सरकार आणि रघुवीर सिंग या मूळ सीतामहा म्हणून संस्थान होतं, त्याचे जे अधिपती होते रघुवीर सिंग, या सगळ्या त्या दोघांनी मिळून ते पुस्तक प्रसिद्ध केलं, शिवाजीज व्हिजिट टू औरंगजेब ऍट आग्रा असं ते पुस्तक छापलं. फार गमती आहेत त्या पुस्तकात. ते जे पुस्तक आहे या राजस्थानी पत्रात, शिवाजीराजे आग्र्याला गेल्याच्या नंतर दरबारात काय काय झालं, शिवाजीराजे आग्र्यात असताना काय काय प्रसंग घडले यातली माहिती त्याच्यात आलेली आहे. त्या माहितीचा उपयोग अनेक लोकांनी करून घेतला. पण बेंद्र्यांनी नंतर ते मिरहराजे आणखी ते पुस्तकच नंतर काढलं त्याच्या, त्याच्यातले गंमत सांगतो जाताना, ती बेंद्र्यांनी लिहिलेली अनेक लोकांच्या नजरेतनं ती गोष्ट सुटलेली आहे, पण बेंद्र्यांनी ती लिहिलेली म्हणून सांगतो. की 12 मे 1666 या दिवशी शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली, एकदाच भेट झाली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा चेहराही पाहिला नाही. त्या दिवशी औरंगजेबाकडे अनेक लोक आले, त्याची बहीण आली, बेगम साहिबा म्हटले त्या कागदात. बेगम साहिबा म्हणजे जहां आरा बेगम ही त्याची थोरली बहीण होती, ती आली. औरंगजेबाचा जो मीर बक्षी आहे त्याचं नाव आहे मोहम्मद अमीन खान, तो मोहम्मद अमीन खान आला. औरंगजेबाचा जो वजीर आहे त्याचं नाव आहे जाफर खान, हा जाफर खान तिथे आला. मारवाडचा राजा जसवंत सिंह आला. ही सगळी मंडळी आली आणि ती म्हणायला लागली की आज आता भूमी आहे, जमीनदार आहे, त्यांनी मुघल दरबारची आबरू भर दरबारात घेतलेली आहे वेडवाकडे बोलून, तर तुम्ही याला कठोरात कठोर शासन करा. औरंगजेबाने ऐकून घेतलं सगळ्यांचं, औरंगजेबाने त्या दिवशी काही केलं नाही. गंमत म्हणजे त्या राजस्थानी पत्रात 7 जूनचं एक पत्र आहे,
अगदी अवश्य वाचले. त्या 7 जूनच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की आता मारवाडचा राजा जसवंत सिंह सोडला तर बेगम साहिबा, म्हणजे पहिल्यांदा जे मारणारे म्हणत होते त्यातले बेगम साहिबा, जहानारा बेगम, जाफर खान वजीर आणि मोहम्मद अमीन खान हा मीर बक्षी आहे, हे शिवाजी महाराजांना अनुकूल झालेले आहेत, त्यांचे मित्र झालेले आहेत, मारू नका म्हणू लागले. काय ट्रान्सफॉर्मेशन आहे, पण ते त्या राजस्थानी पत्रात आहे सर. बारीक सारीक गोष्टी आहेत. शिवाजीराजे आग्र्याला आले, ती जी स्वारी आली त्यांची मिरवणूक, हे सगळे त्या राजस्थानी पत्रात आहे. या 8 हत्ती होते, 1 हत्तीवर निशाण होतं महाराजांचं, ते निशाण भगव्या रंगाचं, मी शब्द नारिंगी असं लिहिलेलं आहे, नारिंगी, आणि सोन्याचे टप्पे मारलेत, मी सोन्याचं काहीतरी काम केलं त्याच्यावर. तो जो हत्ती असतो त्याला ढालगज असं म्हणतात, निशाणाला ढाल म्हणतात, आणि जो हत्तीवर ते निशाण असायचं त्या हत्तीला ढालगज असं म्हणायचे. हल्ली कुणाला म्हणतात बघा, शब्द कसे फिरतात आणि काय काय आहे. फार भारी असतात. आपल्याकडं बाजीप्रभू होता ना, बाजीप्रभू मोठे कझाक असं लिहिले ते. कझाक म्हणजे कोसॅक्स ज्याप्रमाणे लढायचे तर त्याप्रमाणे लढणारे. आपल्या म्हणून लढाईच्या पद्धतीला शिवाजी महाराजांच्या दणिवी काळाला कझाकी असं म्हटलेलं आहे. त्या कझाक शब्दाचा सध्या प्रजाग असा शब्द झालेला आहे, आणि तुम्ही कोणाला म्हणतात बघा सगळ्या. पण ती मिरवणूक आली ना, त्याच्यात शिवाजी महाराज पालखीत बसलेत, त्या पालखीला चांदीचं पत्र मारलेलं आहे, त्याला सोन्याचे खूण आहेत, त्यांच्याकडे सगळे महत्वाचे लोक सुखपाल मध्ये बसले. सुखपाल म्हणजे पालखीचा साधारण एक प्रकार असतो. अशी बारीक सारीक वर्णन त्या राजस्थानी पत्रात आहेत. वेंद्रांच्या नजरेत ती सुटली नाहीत, आणि त्यांनी त्यांची शिवचरित्रात ती सगळी लिहिलेली. 2 व्हॉल्युम्समध्ये शेवटी काय काय लिहायचं आणि काय नाही याच्यावर मर्यादा येतातच, पण त्यांनी ते पूर्ण केलं. त्यांनी अजून एक काम किती दिवसात पूर्ण करावं, उदाहरण म्हणून मी सांगतो, कारण ते उदाहरण अलीकडच्या लोकांना झेपणारं नाहीये, पचणारं उदाहरण नाहीये. ते उदाहरण असं आहे की तंजावूरला शिवाजी महाराजांचे सावत्र हुए होते व्यंकजीराजे. तिथं सरस्वती महाल म्हणून एक मोठं पुस्तकालय आहे, तिथं तंजावूरला पेपर्स आहेत, कागदपत्र खूप आहेत, आणि अजूनही लोक म्हणतात तंजावरला बरेच कागद आहेत असं असा आरडाओरडा चालतो तिथे. नेमकं काय ते काहीच नाही, तुम्ही भरपूर कागद आहेत असं म्हण. आता पेशवा दफ्तरात 4 कोटी कागद आहेत, आमचे बलकुंड रोज जाऊन बसतात तिथे ते काय. म्हणजे 4 कोटी कागदात नेमकं कुठल्या कागदात काय ते कुठाला माहिती काय झालं. पण बेंद्र्यांच्या वर ते कॅटलॉगिंगचं काम सोपवलेलं होत, त्याच्यासाठी त्यांना 5 वर्ष दिलेली होती, 5 वर्षात तुम्ही जायचं आणि एवढं एवढं काम करायचं, याच्याबद्दल तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ. बेंद्र्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाचा आमचा जो आखाडा आहे त्यातनं 5-6 लोक तिथनं ताफेत मारले आणि ते तंजावरला गेले. 1.5 वर्षात काम आटपून टाकलं त्यांनी, 5 वर्ष लागले. आता धरणाचं काम गेली 15 वर्ष चाललंय, अजून अर्ध वगैरे वगैरे काम द्या, तुम्ही काही सगळं सांगत नाही तुम्हाला. पण हा जो उरक असतो तो उरक फार मोठा त्यांच्याकडं, आणि क्लिष्टता आहे पुस्तकात, परंतु ती संशोधकांना आवडणारी क्लिष्टता आहे, सामान्य माणसाला आवडणार नाही. वर्णन नसतात, सूर्य उगवला काय मग तसला वगैरे प्रकार नसतो त्याच्यात काही सर. पण त्याच्यात जे काही असतं विशेषतः खाली रेफरन्सेस दिलेले असतात, रेफरन्सेस सगळ्यात अतिशय महत्वाचे रेफरन्सेस असतात. आज ही 4 पुस्तकं आहेत, शिवराज्याभिषेक प्रयोग म्हणून पोथी आहे ती सर, संभाजीराजांच्यावरच्या पुस्तकाबद्दल आमचे बाळासाहेब बलकोळे बोललेले आहेतच, मालोजीराजे आणि शहाजीराजे, मालोजीराजांच्या वर ग्रंथ निर्माण करणं, हे शिवाजीराजांचे जे आता आजोबच आहेत, कारण की शहाजीराजांच्या वेळेले. तुम्ही अहमदनगरला गेला तर तिथं जे शहा आणि शरीफ अशी जी नावं पडली तो दर्गा तिथं आहे, त्या भोपाळच्या त्या सगळ्या भागाचं नावच मकरंदपुरा असं तिथं नाव आहे. ठीक आहे, अनेक आहेत मकरंदपुरे आपल्याकडं. पण मालोजी राजांच्या बद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे मालोजी राजांचा मृत्यू कुठं झाला, इंदापूरला झाला.
इंदापूर कोकणात सुद्धा आहे आणि इथं सोलापूरच्या रस्त्यावर एक आहे. कोकणातले लोक म्हणायला लागले आमच्याकडे झाला इथं. बेंद्रे इथल्या आपल्या सोलापूर रोडवर गेले, त्यांनी ते शोधून काढली त्यांची समाधी. त्याचा जो झरगा झाला होता त्याच्यावर त्यांच्या पुस्तकात त्यांनी सगळं छापलेलं आहे. इतिहास संशोधन ही एक विरक्ती असते आणि त्याग असत. संसाराकडे दुर्लक्ष होत ते अगदी खरंय. म्हणजे ज्या इतिहास संशोधकांची लग्न झालेली मी त्यातलंच एक आहे. परंतु तुम्ही त्यांच्या घरी जर का खरंच चौकशी केली तरी मग असे आले होते माझ्या पत्नी पण ते गेल्या बहुतेक मी बोलणार काहीतरी विषय काढीन म्हणून. पण त्यांना तुम्ही जर का विचारलं तर कळून येईल काय की एक प्रकारची आसक्ती आहे. आसक्ती कशाबद्दल आहे? आसक्ती ज्ञानाबद्दल आहे. पण ती विरक्ती असते आणि ती विरक्त म्हणजे तो त्याग असतो. आणि या त्यागाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली. महाराष्ट्रात ज्या संख्येनं त्यावेळेला 100 वर्षापूर्वी किंवा अलीकडे 50-60 वर्षापर्यंत ज्या संख्येने इतिहास संशोधक निर्माण झाले तेवढे भारताच्या दुसऱ्या कुठल्याही भागात झाले नाही. बंगाली लोकांना महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल प्रेम वाटावं. सुरेंद्रनाथ सेन आणि जदुनाथ सरकार या दोघांनी सुरेंद्रनाथ सेनांनी तर मिलिटरी सिस्टम्स ऑफ द मराठा म्हणून पुस्तक लिहिलं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स ऑफ द मराठा तिथल्या आमच्या डॉक्टर शिवजांनी एकाचं ट्रान्सलेशन सुद्धा केलंय. पण मराठ्यांच्याकडे या सिस्टम्स होत्या. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स होती, मिलिटरी सिस्टम्स होती, ज्युडिशियल सिस्टम होती, हे लोकांना पत्ता लागलेला होता त्याचा. आणि त्याच्यावर लोकांनी पुस्तकं सिद्ध केलेली आहेत. आणि हा जो पाया घातला या सगळ्याचा याची फलश्रुती अशी आहे की पुढं मराठे दिल्लीत ज्या वेळेला पोचल्यानंतर त्याला बादशहा कोणाला करायचं, वजीर कोणाला करायचं, वीरबक्षी कोणाला करायचं, दिल्लीचा कारभारी कोणाला करायचं, हे सगळं मराठे ठरवायचे. आपण ठरवायचं सगळं कोणाला करायचं आणि काय नाही. म्हणजे बादशाहच्या बेगमांना तनखा किती द्यायचा हे देखील आम्ही ठरवायचं. मग त्या रडत यायच्या आणि मग आमच्या बाळासाहेब बलकरांनी त्यांनी कागद काढला. ते म्हणते बाबा आयता रडत आले होते, म्हणाले फार कमी पैसे आहेत आम्हाला. मग आपण 324 रुपये का 325 रुपये दिवसाला त्यांना वाढवून दिले त्या सगळ्या याच्यात. इथपर्यंत पोचले लोक. या जो इतिहासाची सुरुवात या इथपासून सुरुवात झाली तो लोकांनी एवढ्या कष्टाने इथं लिहिलेला आहे त्याची दिंडी पुढं तर नेली पाहिजे सगळ्याच्यात. हा तर सांगितलं पाहिजे पेशावरपासून अटकपासून कटकपर्यंत एवढा मोठ्या मोठा सगळा हिंदुस्थान पादाक्रांत करणारे कुमाऊच्या टेकड्यांच्या पर्यंत गेलेले पत्थरगड अगदी जवळ आहे तिथं. इथपर्यंत मराठी घोडी गेली सगळ्याचा. हा इतिहास प्रचंड मोठा. आणि आज मला असं वाटतं की संशोधकांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेलं एक फार मोठं वरदान आहे. आणि हे वरदान असंच राहावं. हे वरदान हे शाप ठरू नये. आपल्या दुही माजते वगैरे असं जे म्हणतात ते खरंच आहे त्याच्यातनं. परंतु ती दुही न माजता हे जे वरदान आहे ते वरदान कायम राहू दे. आणि मराठी पराक्रमाचा इतिहास हा पुढच्या पिढीच्या साठी लोकांच्या समोर यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज राहुल मेहता हे पुस्तकं पब्लिश करणं अवघड काम असतं. एक वेळ पब्लिश करतील ते पण खपवणं अवघड काम असतं. त्या सगळ्या असली क्लिष्ट पुस्तकं लोक पैसे देऊन घेत नाहीत. तरी पण त्यांनी त्यांचं धाडस फार मोठं आहे दाखवलेलं आहे. असं काय त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वासी बेंद्रेंचे ना त्यांनी पुढाकार घेऊन मला आठवतंय 10-12 वर्ष झाली असतील त्यांनी संभाजीराजांच्यावरचं जे पुस्तक आहे वासी बेंद्रेंचं तर ते त्यांनी परत पब्लिश केलेलं होतं. त्याला 10-12 वर्षापूर्वी त्यांनी ते पण वडूमध्ये वडू गुरुकुलात त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं तिथं पुस्तक. आणि आत्ता ही त्याची तिसरी मला वाटतं आवृत्ती ही पार्श्व पब्लिकेशननी केलेली आहे. यानिमित्त आज IPL असून सुद्धा ज्या संख्येने इथं मंडळी उपस्थित आहेत त्यावर मला निश्चित खात्री आहे की मराठ्यांच्या इतिहासाच्या बद्दलचं आकर्षण लोकांच्या मनात किती आहे
त्याच्याबद्दल संदेह कधीच नव्हता, पण त्याचं एक ज्वलंत उदाहरण मला समोर दिसतंय आज. पण ते असंच राहावं, हा नंदादी कायम पेटत राहावं अशी इच्छा व्यक्त करताना.